पण सह्याद्री क्रीडा अकॅडमी बारामती त्या ग्राउंडवरती उभे आहे। तर आज आपण गोळाफेक जो आपल्याला पोलीस भरतीसाठी 10 मार्कासाठी आहे, पूर्वी तो गोळाफेक 20 मार्काला होता, आज या 2019 पोलीस भरतीमध्ये तो गोळाफेक जो आहे तो 10 मार्काला दिलेला आहे। मग आज आपण सह्याद्री क्रीडा अकॅडमी बारामतीचे फिजिकलच्या ग्राउंडवरती आहे। तर तुम्हाला गोळा कसा टाकायचा, गोळ्याचे ग्राउंड कशा पद्धतीचं असतं, ते गोळ्याचे सर्कल किती सेंटीमीटरचं असते, किती मीटरचं आहे ते तुम्हाला पहिल्यांदा सांगणार आहे। त्यानंतर गोळा टाकताना वेगवेगळे स्टिक, जो काही मुलांना काय प्रॉब्लेम असतो, गोळा ताकद भरपूर असते परंतु गोळा टाकताना टेक्निक सापडत नाही, ते पण वेगवेगळे स्टिक तुम्हाला मी सांगणार आहे, ते तुम्ही ऐकून घ्या पहिले। आणि यानंतर पुढचं जे वर्कआउट 100 मीटरचं असेल, 1600 मीटर असेल, वेगवेगळे वर्कआउट जे आहेत ते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। आपल्या सह्याद्री क्रीडा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघितलं तर ते काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला। तर आता सुरुवातीला हे गोळ्याचं जे सर्कल आहे आपल्या, याचं माप सांगतो तुम्हाला, मेजरमेंट तुम्ही घरी जरी असाल, कुठल्या अकॅडमीमध्ये नाही गेलो, तुम्हाला घरच्या घरी जर मेजरमेंट करायचं असेल तर ते तुम्ही करू शकताय। गोळ्याचं जे सर्कल आहे मेन सेंट्रल पासून 1.067 सेंटीमीटरचं जे वर्क सर्कल जे आहे ते असते तुम्हाला। आखल्यानंतर सर्कल आखल्यानंतर का मधलं जे अंतर आहे तुमचं, हे अंतर 8.5 मीटर आहे। 8.5 मीटर गोळा टाकल्यानंतर तुम्हाला 10 पैकी 10 मार्क आहेत। प्रत्येक 60 सेंटीमीटरचं अंतर कमी झाल्यानंतर तुमचे 1-1 मार्क कमी होतोय। लक्षात, हे तुमचं सर्कलचं मेजरमेंट लक्षात राहील का। त्यानंतर आता पुढचं गोळा आतमध्ये टाकताना तुम्हाला फॉलचे नियम सांगतो, एंट्री कुठून करायची, एक्झिट कुठून करायची, याच्याकडे तुम्ही लक्ष द्या। आता ज्यावेळेस तुम्हाला गोळ्याच्या ग्राउंडवरती प्रत्यक्षात पोलीस भरतीवर उतरताय, त्यावेळेस गोळ्याच्या ग्राउंडमध्ये एंट्री करताना या साईडच्या ज्या 2 लाईन मारलेल्या असतात त्या लाईनच्या पाठीमागून एंट्री करायची आहे। आणि एक्झिट, गोळा टाकल्यानंतर तुमचा गोळा आउट ऑफ गेलेला असतो, त्यानंतर तुम्ही एक्झिट पण बाहेरनंच करायचे आहे। ज्या साईडने 2 लाईनच्या पाठीमागून एंट्री केली त्याच बाजूने तुम्हाला एक्झिट करायचे आहे। लक्षात, त्यानंतर आता हे एंट्री आणि एक्झिटचा हा पॉईंट झाला। त्यानंतर गोळ्याचे फॉलचे नियम तुम्हाला सांगतोय, गोळा टाकताना तुम्ही हातामध्ये गोळा घेताय, पाठीमागची जी लाईन आहे पाठीमागच्या लाईनला जर तुमचा गोळा पाय जर टच झालेला असेल तर तो तुमचा गोळा फॉल दिला जातो, हा झाला पाठीमागचा फॉल। त्यानंतर पुढचा फॉल, पुढच्या लाईनला त्या ठिकाणी लाकडी पुट्टा बसवलेला असतो, खालच्या साईडने पायाला तर तो गोळा फॉल नाही परंतु त्या पुट्ट्याचा जर तुम्ही सपोर्ट घेतलेला असेल तर तो गोळा तुमचा फॉल आहे। लक्षात, पाठीमागची लाईन, पुढच्या लाईन, लाईनचं क्लिअर झालं सगळ्यांचं। त्यानंतर गोळा टाकल्यानंतर तुमचा हात पुढे गेला किंवा पाय पुढे गेला तरी तो तुमचा गोळा फॉल धरला जातो, हे झालं सर्कलचा फॉल। त्यानंतर हे सेक्टर आहे आपलं, ह्या सेक्टरला जे साईडच्या 2 लाईन मारलेल्या असतात त्या लाईनच्या साईडला गोळा पडला नाही पाहिजे, मधल्या लाईनवर कुठेही गोळा पडला तर तुमचा गोळा फॉल दिला जात नाही, परंतु या सेक्टरच्या बाहेर गोळा पडला किंवा सेक्टरच्या लाईनवरती गोळा पडलेला असेल तर तो तुमचा गोळा फॉल दिला जातो। आता गोळा तुम्हाला फॉलचे सर्वांना फॉलचे नियम समजले काय प्रॉब्लेम। आता यानंतर गोळा कसा टाकला पाहिजे, गोळ्याच्या ज्या तुमच्या चुका आहेत त्या पद्धती ते पण सांगणार तुम्हाला, त्या सुधारण्यासाठी आणि गोळा कशा पद्धतीने टाकला पाहिजे हे पण तुम्हाला सांगणार आहे। आता गोळा पकडताना नेहमी मला सांगा मित्रांनो, गोळ्याचं आपलं वजन किती आहे, 7 किलो 260 ग्रॅम, बरोबर 7 किलो 260 ग्रॅम आपल्या गोळ्याचं वेट आहे। त्या वेटचं त्याची साईज किती आहे कोणाला माहित आहे का, एमएम मध्ये साईज कोण सांगू शकेल का। तर आपल्या या गोळ्याची साईज आहे 110 ते 130 mm असते, मिनिमम 110, जास्तीत जास्त 130 mm ह्या गोळ्याची साईज असते। लक्षात, आता हा 110 ते 130 mm चा गोळा आपल्याला टाकायचा असतो, 8.5 मीटर आपल्याला मार्क असतात, 10 पैकी 10 भेटतात। जे ड्रायव्हर चालक पदाचे आहेत त्यांना 20 मार्काला तो गोळा आहे। त्यानंतर गोळा पकडण्याची पद्धत, गोळा पकडताना नेहमी आपल्या तळहातावरती ज्या ठिकाणी आपले 4 बोटे तळहाताला जॉईंट होतात त्या ठिकाणी गोळा आपला आला पाहिजे, पूर्ण बोटावरती पण घ्यायचं नाही, पूर्ण तळहातावरती पण घ्यायचं नाही, बरोबर मध्ये गोळा आला पाहिजे। चारही उंगळी, चारही बोटं जे आहेत ते बाहेरल्या बाजूने आलं पाहिजे, अंगठा आतल्या बाजूने आला पाहिजे। ज्यावेळेस गोळा तुम्ही पकडताय, गोळा पकडल्यानंतर हातामध्ये पकडला जास्त वेळ गोळा हातामध्ये पकडून ठेवायचा नाही, आपल्या कॉलर बोनला गोळ्याचा सपोर्ट द्यायचा, पूर्ण कॉलर बोनला सपोर्ट दिला। त्यानंतर गोळा टाकल्यानंतर ही कोणी जे आहे आपला हा कोपर म्हणतो आपण, कोपर एकदम स्टेट या पोझिशनला आला पाहिजे, तुम्ही हा हात पुढे घेतलेला आहे बरोबर। त्यानंतर हा कोपर जो एकदम स्टेट मध्ये पाहिजे, ज्यावेळी तुमचं बॉडी वेट गोळा टाकताय पूर्ण बॉडीचं वेट पाठीमागच्या राईट लेग वरती आलं पाहिजे बरोबर। आता खालून वरती गेल्यानंतर गोळा टाकताना पूर्ण श्वास घ्यायचा आहे, श्वास घेतल्यानंतर पुढे त्याच श्वास रोखून धरून पुढे जाताना गोळा टाकताना श्वास पूर्ण सोडून द्यायचा आहे, गोळा आणि श्वास एकसाथ सुटला पाहिजे। लक्षात, फक्त काळजी एक घ्यायची आहे, गोळ्याला हाईट 45 डिग्री मध्ये बसली पाहिजे, श्वास आणि गोळा एकसाथ चालला,
गोळा पिन झाला पाहिजे, गोळ्यावरती आपली पकड जी आहे ती मजबूत पाहिजे, लक्षात। आता बघा, मी आता तुमच्या काही चुका ज्या आहेत त्या चुका दाखवतोय। जी मुलं गोळा, ज्यांचा गोळा आउट ऑफ जात नाही, त्यांच्या ज्या चुका आहेत का ते तुम्ही फक्त समजून घ्या की आपण कशा पद्धतीने टाकतो। आता बऱ्याचशा मुलांचा गोळा आउट ऑफ न जायची कारण काय होते, हे जे शॅडो प्रॅक्टिस आहे पायामध्ये अंतर, हे डिस्टन्स, हे बऱ्याचशा मुलांना जमत नाही। तर अगोदर हे पहा, मला पुढे जायचंय। आता मी कुठला लेख अगोदर उचलतो ते पहा, तुम्ही अगोदर पाठीमागचा लेख उचलतो बरोबर। बऱ्याचशा मुलांचा प्रॉब्लेम काय होतो, त्या पोझिशन असतात पाय खालोवर करतात, त्यामुळे त्यांना ते शॅडो प्रॅक्टिस जमत नाही। शॅडो प्रॅक्टिस भरपूर महत्वाची आहे मित्रांनो। आता यानंतर दुसरी स्टेप म्हणजे तुम्ही चुकताय कुठं, गोळा पकडताना तळ हातामध्ये गोळा ह्या पद्धतीने पकडताय। काही मुलांना टेक्निकवर काही मुलांना टेक्निक असते त्या हातानं गोळा टाकायची, परंतु तो त्यांच्या ताकदीनुसार गोळा जातो बरोबर। फक्त गोळा पकडताना हातामध्ये व्यवस्थित पकडायचा, श्वास घ्यायचा आहे, श्वासाने गोळा एकसाथ झपकायचा। जरी तुमचा गोळा उजव्या हातामध्ये असेल तर डाव्या हातावर डिपेंड आहे गोळा किती पाठवायचा तुम्हाला ते, असं का म्हणतो ते लक्षात द्या। अगोदर झटका जोपर्यंत तुम्ही हाताला देत नाही तोपर्यंत पाठीमागच्या हाताला झटका भेटत नाही। डाव्या हाताला जेवढा झटका द्याल तेवढा उजव्या हाताला झटका जास्त बसणार आहे। आणि गोळा टाकताना फक्त आपल्या एल्बोतली ताकद नाही लावायची, पूर्ण बॉडीची ताकद आली पाहिजे। जर का जो बसतो गोळ्याला झटका तो पूर्ण बॉडीचा बसला पाहिजे। ज्यावेळेस पाठीमागून झुकताय, झुकून पुढे झुकून पुढे जायचं आहे, झटका देताना फक्त बॉडी कमरेतून फिरली पाहिजे आणि हाईट द्यायची पूर्ण भरपूर, लक्षात, श्वास घेऊन। आता तुमच्या ज्या पद्धती आहेत चुकीच्या, हातामध्ये गोळा पकडणं असेल असं पकडायचं, कशाही पद्धतीने टाकायचं, हे घ्यायचा हात साईडनं काढायचा, पुढे झोप द्यायचा, तुमचा गोळा तो फॉल दिला जातो। लक्षात, हात असा साईडनं काढायचा, फक्त एल्बोतली ताकद त्याला लागते। लक्षात, हा हात साईडनं काढला, त्यानंतर बरीचशी मुलं काय करतात, हातामध्ये गोळा पकडतायत, त्यांच्या मनामध्ये असतो गोळा आउट ऑफ टाकायचं, परंतु टेक्निक त्यांच्याकडे नसते बरोबर। आता हा हात जो आहे का, हा कोपर एकदम साईडला घ्यायचा, हात पाठीमागे घ्यायचा, पाठी म्हणून गेल्यानंतर हात खाली होतो, आपोआप गोळा तुमचा फॉल होतो आणि गोळा पुढे कमी जातो। आता व्यवस्थित पद्धतीने एक आता गोळा जो टाकतो ते तुम्ही प्रत्यक्षात बघा, प्रकाश काय प्रॉब्लेम कुणाला। आता इथून पुढे आपल्या 100 मीटर वर्कआउट असेल, 1600 मीटरचा वर्कआउट असेल, त्या वर्कआउटची वेगवेगळे ट्रिक पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। तोपर्यंत तुम्ही सह्याद्री अकॅडमीचं युट्यूब चॅनलवरती फॉलो करून तुम्ही तुमच्या कमेंट्स त्यामध्ये तुम्ही सांगू शकताय। ओके सर।